मी कृष्णा पाटील तुमचं करिअर मॅपमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघतच असाल की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या लिपिक म्हणजे क्लर्क आणि शिपाई म्हणजे पिऊन या पोस्टसाठी आता नुकताच रिक्रुटमेंट निघलेली आहे. तर जे नोटिफिकेशन तुम्ही माझ्या मागे बघत आहेत आपण त्याबद्दल डिटेल जाणून घेऊया. फॉर्म कसा भरायचा आहे, पेमेंट कसं करायचं आहे, कोणत्या वेबसाईटवर जायचं, बँक कोण एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, सर्व डिटेल आपण वन बाय वन यामध्ये कव्हर करून घेऊया. तर हा व्हिडिओ जास्त मोठा न ताणता याला शॉर्टकट मध्ये महत्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतोय. व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर काही डाऊट असलेच तर शेवटी माझा नंबर मी तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे यामध्ये. तुम्हाला दिसत असेल यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली रिक्त पदे भरण्यासाठी मागास प्रवर्गातील सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ओके, आता याच्यामध्ये जी काही वेबसाईट आहे www.ydcc.in या वेबसाईटवर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळेल, किंवा आपला करिअर बाबाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर देखील तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळेल. आता बघूया आपल्याला दिलेलं काय आहे. तर ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज भरायचे आहेत त्याची सुरुवात 6 जुलै 6/7/2021 सकाळी 11 पासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे 18/7/2021. ठीक आहे, परीक्षा शुल्क अद्यावत म्हणजे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख जी असणार आहे 20/7/2021 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. यानंतर परीक्षा दिनांक जी आहे इथं म्हटलेले एजन्सी किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता एजन्सी म्हणजे कोण? एजन्सी म्हणजे रिक्रुटमेंट एजन्सी. जनरली ही बँकेची एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करते, तर आपण असं कन्सिडर करू शकतो की आयबीपीएसच्या वेबसाईटवर किंवा बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला सांगण्यात येईल की परीक्षा दिनांक काय असणार आहे. यानंतर परीक्षेचं पुन्हा जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड केव्हा केला जाईल ते सुद्धा एजन्सी किंवा बँकेच्या संकेतस्थळावर दिसेल. मुलाखत दिनांक हे सुद्धा ऑनलाईन दिसणार आहे, म्हणजे तुमच्या बाकीच्या ज्या प्रोसेस असतील, एक्झाम कंडक्ट असतील, यानंतर तुमचं हॉल तिकीट असेल किंवा तुमचं इंटरव्ह्यू असेल, या सगळ्याबद्दल डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवर दिल्या जातील. पुढे आपण बघूया काय सांगितलेलं आहे. यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये थोडस तुम्हाला एक बेसिक बारीक सारीक सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करता येतील. यानंतर ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड वगैरे वगैरे हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती आहेत. यानंतर काय बाकीचे जे काही ऑथॉरिटी असेल किंवा अधिकार असतील ते बँकेला असेल असं त्यांनी म्हटलं. आता आपण चलूया पदसंख्यांकडे. एकूण पदसंख्या किती आहे बघा मित्रांनो, या केसमध्ये अनुसूचित जाती किंवा एक लिपिक वर्गाच्या ज्या आहेत टोटल 31 पोस्ट आहेत. या इथे लिपिक वर्गाच्या टोटल 31 आणि शिपाई वर्गाच्या एकूण 11 पोस्ट आहेत. आणि एक गोष्ट असू द्या, या सगळ्या ज्या काही जागा आहेत या अनुसूचित जाती जमाती विजा भजप भजड विमाप्र आणि इमाव यासाठीच आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही लक्ष दिला या सर्व जागा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे. आता इथे जर बघितलं टोटल रिक्त पदे 31 आहे, क्लर्कच्या जागा टोटल 31 आहेत आणि शिपायांच्या जागा एकूण 11 आहेत. यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे याकडे एकदा लक्ष देऊया. एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो इथं तुम्हाला दिसत असेल कनिष्ठ लिपिक पदाकरिता ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे आणि मिनिमम म्हणजे कमीत कमी त्याला 45% गुण असणे आवश्यक आहे. म्हणजे लिपिकसाठी त्याला 45% गुण असणं आवश्यक आहे, 45%. आणि सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपायांसाठी त्याला कमीत कमी तो 10वी पास असावा. इथे पर्सेंटेजची अट दिलेली नाहीये. पर्सेंटेज अट फक्त कोणासाठी आहे? क्लर्कसाठी, आणि ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा त्यांनी सांगितलेलं आहे मागास वर्गीय उमेदवारांच्या बाबतीत, म्हणजेच आता आपण जे पाहिलं त्यांच्याबद्दल वयोमर्यादा जी असेल ही 43 वर्ष असेल. अपंग माजी सैनिक उमेदवारांकरता 45 वर्ष राहील आणि अंशकालीन वयोमर्यादा जी असेल ती आहे 55.
म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं मॅक्झिमम जे काही कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी ही जी काही वयोमर्यादा आहे ही एकूण 43 वर्षे एवढी आहे. ठीक आहे, एवढं सर्वांच्या लक्षात आलं असेल. बरं, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, यांची वेतन कसं असेल, वेतन श्रेणी याची कशी आहे. बघा, कनिष्ठ लिपिक साठी जी काही वेतन श्रेणी आहे मित्रांनो, ती तुम्हाला दिसत असेल इथे बोर्डवर, ही आहे 17,000 ते 18,000 आणि शिपाईसाठी जी आहे 14,000 ते 15,000 ही याची वेतन श्रेणी आहे. मग आता याची निवडक चाचणी काय, म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर काय काय आहे. सिलेक्शन प्रोसिजर 3 फेजमध्ये होणार. पहिल्यांदा तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार, सेकंड तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि थर्ड तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ऑनलाईन एक्झाम ही 90 मार्कांची असणार आहे. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 5 मार्क आणि इंटरव्ह्यू 5, असे टोटल 100 मार्कांवर तुमचे सिलेक्शन ठरवल्या जाणार आहे. तर आपण बघूया ऑनलाईन परीक्षेमध्ये काय काय आहे. जर तुम्हाला इमेज क्लिअर दिसत नसेल तर इन्फॉर्मेशन कडे लक्ष द्या. जर तुम्हाला बोर्डवरली इमेज क्लिअर दिसत नसेल तर इन्फॉर्मेशन कडे जास्तीत जास्त लक्ष असू द्या, शब्दांकडे लक्ष असू द्या. हे पीडीएफ मी टेलिग्रामवर शेअर करणार आहे. तर मित्रांनो, याच्या जवळ इथलं कनिष्ठ लिपिक साठी आणि महत्वाचं म्हणजे शिपाईसाठी सिलेबस वेगवेगळा. कनिष्ठ लिपिक साठी जो सिलेबस आहे 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बौद्धिक चाचणी म्हणजे लॉजिकल रिझनिंग हे विषय आहेत. तसेच परीक्षेचे माध्यम मराठीमध्ये असेल हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण की परीक्षा ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे की मराठीमध्ये तुमच्यासाठी हा एक एक्झाम आहे, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि सहाय्यक कर्मचारी साठी 90 गुणांचा पेपर आहे आणि त्यामध्ये सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी दोनच विषय आहे. क्लर्क साठी एकूण 5 विषय आहेत, मराठी, व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बौद्धिक चाचणी. आणि कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे शिपाईसाठी दोनच विषय आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी. तर या सगळ्या गोष्टी सर्वांच्या लक्षात आल्या असतील. तर याची ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे ऑलमोस्ट आता शेवटचा पर्याय म्हणून काहीतरी जॉब हवा अशा विद्यार्थ्यांनी तरी ऍटलिस्ट ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नये. ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आलेली आहे. कागदपत्रे पडताळणी, मुलाखत, आत्ताच तुम्हाला सांगितलं 5 गुण हे असतील मौखिक म्हणजे इंटरव्ह्यू साठी, 5 गुण असतील तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, असे 10 गुण याच्यासाठी तुम्हाला दिलेले आहे. तर मित्रांनो, बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही पुढे तुम्हाला दिसत असेल. शुल्क कसे अप्लाय करायचे, म्हणजे पेमेंट कसं करायचं, याचं जे पेमेंट आहे थोडस इथं बारकाईने लक्ष द्या. तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो. याची जी पेमेंट, ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे मित्रांनो, इथे लक्ष असून. कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी पदाकरिता अधिकृत संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. इथे फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करता येणार आहे, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज नोंदवलेला ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक चुकीचा अपूर्ण टाकलास एनसीपीआरटी असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान पाठवल्या जाणाऱ्या सूचना वगैरे त्यांना त्या येत असतील. बरं, इथपर्यंत काही डाऊट नसेल. यानंतर त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ओके ठीक आहे, हे त्यांनी सांगितलं ऑनलाईन परीक्षा भरण्याची पद्धत हे खाली असेल. ओके ठीक आहे, शुल्क भरण्यासाठी ओके, हे इथे महत्वाचं या इथं दिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचं तुम्हाला जी वेबसाईट आहे www.ydcc.in या संकेतस्थळावरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आणि कनिष्ठ लिपिक सहाय्यक 750 रुपये जी काही फी आहे दोन्ही पदाकरिता, आणि परीक्षा शुल्क ना परतावा राहील म्हणजे रिफंडेबल असणार नाही. परीक्षा शुल्काची रक्कम फक्त यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखामध्ये रोखीने भरणा करता येईल, म्हणजे कॅश पेमेंट. ठीक आहे, आणि त्यासाठी परीक्षा शुल्क 24/7/21 रोजी 4 वाजेपर्यंत स्वीकारले जाईल. परीक्षा शुल्क भरलेले उमेदवारच ऑनलाईन परीक्षेस पात्र राहील. म्हणजे इथे तुम्हाला जी शुल्क भरायची आहे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन तुम्हाला याची फी भरायची आहे, ही खूप महत्वाची गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची होती, ठीक आहे। यानंतर परीक्षा शुल्क खालील पद्धतीने स्वीकारल्या जाईल, वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सांगितलेले बघा। उमेदवार सर्वप्रथम संकेतस्थळावर जायचं आहे, क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसं ते सांगितलं ते पूर्ण दिलेलं आहे। परीक्षा शुल्क जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये रोखीने चलनाद्वारे भरता येईल, ठीक आहे, चलनाने भरायचं आहे। त्यानंतर काय होईल, त्यासाठी संकेतस्थळावर पैसे भरण्याचा चलान परीक्षा अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर प्राप्त होईल। पहिल्यांदा ऑनलाईन भरल्यानंतर चलान प्राप्त होईल आणि त्या चलनाने तुम्हाला फी भरायची आहे यवतमाळ च्या बँकेच्या कोणत्याही मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये जाऊन। हे सर्वांना इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर ओव्हरऑल हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आली आहे असं म्हणता येईल। तर मी एक सांगेल की जे कोणी मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा उमेदवार असतील, ज्यांचं वय जास्त आहे किंवा असे विद्यार्थी ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉबची गरज आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। आपल्याकडे नॉलेज असून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी एक 5-7 हजारावर नोकरी करावं, कुठेतरी जाऊन कपड्याच्या दुकानात काम करावं, या गोष्टी केल्यापेक्षा कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन मजुरी केल्यापेक्षा ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। उद्या तुमच्या या एक्सपिरियन्सवर तुमची पेमेंट वाढत चालते, तुमची पोस्ट देखील वाढत चालते। तर अपेक्षा ठेवतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तुम्हाला तिथे असेच वेगवेगळे नोटिफिकेशन पीडीएमच्या फॉर्ममध्ये मिळत जातील। चला मित्रांनो, इथंच थांबतोय। थँक्यू सो मच, बाय बाय।